भैरव गावामध्ये कृपया कोणी माता भगिनींनी करू नका, मंत्रही पॉवरफुल राहिले नाही, अग्नीतली दहकता नाही, अग्नी तुम्हाला घेऊनच जाईल. एवढ्या विलक्षणतेने भारतीय संस्कृती जगाच्या समोर अव्याहतपणे हजारो वर्षापासून टिकून आहे. जर खगोलशास्त्र भारतातलं सगळं शिकवलं जातं, अजून काय शिकवलं जातं हा प्रश्न त्यांना विचारला. त्यांनी सांगितलं भारतीय लोक इतके ग्रेट आणि इतके विलक्षण आहेत, शिखराकडून काम सुरू करतात, खाली फाउंडेशन कडे घेऊन जातात, दगडावरती काम सुरू केलं त्यांनी. 2500 वर्षापूर्वी ज्या लेण्या तयार झाल्या इंग्रज आले होते का बांधण्याकरता, एवढी टेक्नॉलॉजी भारत देशामध्ये विकसित होती, एवढी तेजस्वी दिव्य परंपरा भारत राष्ट्रामध्ये विकसित होती, त्या भारताला तोडण्याचा प्रयत्न इंग्रजांनी इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा पारित करून आपले सगळे गुरुकुल नष्ट केले, संस्कृतचे सगळे पुस्तकं जाळले, संस्कृतचे सगळे गुरुकुल नष्ट केले. ना 7 लाख पुस्तकं घेऊन इंग्रज त्यांच्या देशामध्ये गेले, 60,000 पुस्तकं नासाकडे आहेत आणि ते सध्या 40 देशातील. आता माझा महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर येतोय, मी संस्कृत का बोललो ऐका, मला ती भाषा बोलता येते तुमच्या समोर सांगायचं नाही, ती भाषा शिकवायला मी विदेशात जातो हे सुद्धा मला सांगायचं नाही, ती बोललो का ते लक्षामध्ये घ्या, त्या भाषेची दिव्यता लक्षामध्ये घ्या. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये सध्या संस्कृत आणि भगवद्गीता शिकवल्या जाते. 40 देशातील 254 विश्वविद्यालयामध्ये. तुम्ही टाळी वाजवणार नाहीत हे मला पक्क माहिती आहे, ज्यांनी वाजवली त्यांना दंडवत आहे माझं. झोपलोत ना आपण, बरं ते किती वर्ष झोपलोय याला काही तपास नाही ना, 800 वर्ष लोटले आपण झोपलोत. भारत स्वतंत्र झाला पण 70 वर्ष आपण झोपलेलंच होतो. आता कुठेतरी डोळे चोळायला लागले तर एक मजला मंदिराचा कम्प्लीट झाला, तो इतका विलक्षण झाला की जगाने सगळ्यात भारताकडे लक्ष लावलं. 84 सेकंदाकरता तारीख 22/1/2024 अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं. भारताने इतकी विलक्षण क्रांती केली, नासाला अहो आतापर्यंत नासाला चॅलेंज फक्त भारत देश देऊ शकला. 23/8/2023 चंद्राच्या साऊथ पोलवरती आपण पाऊल ठेवला, म्हणजे चंद्राच्या साऊथ पोलवरती पाऊल ठेवणारा माझा भारत देश विश्वातला पहिला देश ठरला. चंद्रही आला आणि 22 तारखेला 84 सेकंदामध्ये आम्ही प्रभू रामचंद्राला सुद्धा विराजमान केलं. रामही आले, चंद्रही आले. आता बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. सळसळत का नाही रक्त, पण किती दुर्दैव असेल हो, 496 वर्ष लागले प्रभूंना आपण विराजमान करण्याकरता. प्रभूची तरी काय चुकी, प्रभूंना काय माहिती, हे व्हॉट्सअपमध्ये अडकलेत, हे बांधव कोरण्यामध्ये अडकलेत, हे कोर्टाच्या प्रकरणामध्ये अडकलेत, भाऊ भावाच्या विरोधात कोर्टामध्ये, त्याला तिकडेच वेळ मिळेना, माझ्यासाठी कोणाला वेळ हो. एक पठ्ठ हिमालयातून उतरला. मी राजकीय भाष्य करत नाही, हे पहिल्या लक्षामध्ये घ्या. प्रभूंनी ठरवलंय कोणाच्या हस्ते करून घ्यायचं. 77 युद्ध झाले, 4.25 लाख राम भक्तांनी देह ठेवला. आता इतिहास सगळं सांगत बसत नाही, एवढा देह ठेवला. या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, एकही युद्ध झालं नाही, एकही माणूस मिळाला नाही, पण राम मंदिर करून दाखवलं. हे आमचे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय डोलत असतील. एका व्यक्तीला श्रेय देत नाही मी, सगळ्या तमाम राम भक्तांना श्रेय देतोय, पण ज्यांच्या नेतृत्वाने मार्गदर्शन झालं भारत हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करतोय, फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी. विदुर आणि चाणक्य दोन्ही एकत्र आहेत. विदुर नीती आणि चाणक्य नीती 1000 वर्षापूर्वी लिहून दिली आपल्याला, लक्षात नाही आली ती आपल्या. चाणक्य भगवद्गीता भगवद्गीतेबरोबर चाणक्य नीती का दिली, भगवद्गीतेबरोबर विदुर नीती का होती, कारण त्यांना सगळं माहिती होतं या गोष्टीची पुढे गरज पडणार आहे, पण त्याचा वापर आपण करत नव्हतो, कारण आपला सिलॅबस मॅक्युलर शिक्षण पद्धतीचा आहे आणि म्हणून ती पद्धती नष्ट व्हावी आणि माझा भारत पुन्हा सनातन परंपरेकडे जावा आणि वैदिक सत्य सनातन परंपरा जगात ग्रेट आहे ही गोष्ट आमच्या भारतीयांना ज्ञात व्हावी. आम्ही भगवद्गीता एवढ्या तेजस्वीतेने शिकवतो ती आत्मसात व्हावी आणि जॉनी जॉनी पुढे काय. मला वाटलं इकडे नसेल आलं, भाग्यवान आहे आपली, ते नष्ट व्हावं आणि आपलं संस्कृत यावं आणि सगळ्यांनी संस्कृत बोलावं एवढीच माझी मनिषा होती, म्हणून मी संस्कृत मध्ये प्रास्ताविक केलं. चला अभंगाकडे. विठ्ठल 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 विठ्ठल.
निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरची वारी महाराष्ट्र संपन्न करतोय. आज सप्ताहातला शेवटचा दिवस आहे. मागणी आहे ना, उद्या उद्या काल आहे, म्हणजे आजचा कोणता दिवस? मागणीचा दिवस आहे. मग आज मागणी परही अभंग आला पाहिजे. पहिला दिवस आला आहे, नामही आलं पाहिजे, आणि सगळं ज्याच्यामध्ये आलं पाहिजे. आज निवृत्तीनाथ महाराजांची वारी आहे म्हणून त्यांचंही वर्णन आलं पाहिजे. माझ्या समोर मोठा प्रश्न होता, दैव योगाने मला हा अभंग सापडला आणि तुमच्या समोर ते ठेवला. अभंगाची पार्श्वभूमी तुमच्या समोर ठेवताना पहिला दिवस जर धरला तर निवृत्ती नाव असल्यामुळे इथं नाम आपलं संपन्न होते. तीर्थ शब्द जर आपण तीर्थ नामाकडे लावला तरी आपलं पहिल्या दिवसाचं नामपर चिंतन संपन्न होत आहे. चला दुसऱ्या दिवशी रूपाचं वर्णन करायचं म्हटलं तर इथं निबापरखुमा देवी वरू ते निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घेऊन वर्णन करतायत. मग निवृत्तीनाथ महाराजांच्या रूपाचं जर वर्णन केलं, त्यांच्या स्वरूपाचं जर वर्णन केलं, तरी देखील दुसरा दिवस आपल्या या अभंगातही सापडतोय. तिसरा दिवसाकडे आपल्याला जर जायचं असेल तर भक्ती जर शोधायची असेल तर एक शिष्य आपल्या गुरूंच्या भक्तीपोटी काय समर्पण करतात, काय शब्द वापरतात, याचं सुंदर दिग्दर्शन आपल्याला नवलपै केले इथं सुद्धा पाहता येत आहे. सकाळी तीर्थे निवृत्तीचे निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती आहे. मग तिथं निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन एक शिष्य करतोय, म्हणजे उपासना गुरु शिष्याचे सुद्धा पाहायला मिळते. चला पुढे. जर हा अभंग उपदेशाच्या अनुषंगाने आपण जर पाहिला तर तेथे बुडी देई माझ्या मना. आता तिथं देईचं घेई केलं तर उपदेश होतोय, आणि देई केलं तर मागणी होते, म्हणजे मागणीही होते उपदेशही होतोय. आणि संतपर जर आपण शिरलो तर संतांच्या चरणावरती जगातले सगळे तीर्थ आहेत हेच तर माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि याच्यामध्ये उद्याचा काला सुद्धा जरी धरला तरी बापरखुमा देवरे विठ्ठले नवल पै केले, विठ्ठले नवल पै केले, विठ्ठलाने काय काय नवल केलं, कृष्णाने काय काय नवल केलं हे उद्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे सातही दिवस या अभंगामध्ये दडलेली पार्श्वभूमी पाहता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज किती विलक्षण भाषेमध्ये करतात, वारकरी संप्रदायाची दिव्यता लक्षामध्ये घ्या. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षराची योग्यता लक्षामध्ये घ्या, किती विलक्षण अक्षर आहेत लक्षामध्ये घ्या. अगदी मी 80 वर्षापूर्वीचं एक दृष्टांत तुमच्या समोरती ठेवतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणाकडे येतो. 80 वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची फिलॉसॉफी किती ग्रेट आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान किती विलक्षण आहे, गोष्ट लक्षामध्ये घ्या. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे ग्रंथ लिहून ठेवले त्या ग्रंथाच्या अक्षराची योग्यता लक्षामध्ये घ्या. आवाजाला गेन द्या आणि आवाज मोकळा करा. रमण महर्षी हे नाव तुम्ही ऐकलं असेल, शहार करा एकदम, थोडा बेस कमी केला तरी चालेल ना, आवाज शहार करा. रमण महर्षी हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय. आजच्या 21व्या शतकामध्ये रमण महर्षी हे असे सत्पुरुष आहे की ज्यांनी युरोप खंडाला पूर्ण भुरळ पाडली. युरोपचे जेवढे लोक सगळ्या युगाचा अभ्यास करतायत ते फिलॉसॉफी अभ्यास न करता स्वामी विवेकानंद असतील, रमण महर्षी असतील, त्यांच्याकडे येतात आणि अरुणेश्वरला तिकडे आवर्जून थांबतात. ऐका, वयाच्या 17व्या वर्षी इनलाइटेड झालेले सत्पुरुष, वयाच्या 17व्या वर्षी पोहोचले, साक्षात्कार झाला, पोहोचले, मौन धारण केलं, कोणाशीच बोलत नव्हते. जनरली असं होतं की एखादी व्यक्ती पोहोचली की ती लगेच ताबडतोब देह ठेवून देते, देह ठेवत नाही. का झाकले घटीचा दिवा, नेने काय झाले केदव्या, या रीती जो पांडवा देह ठेवीत चालता चालता देह ठेवून देतात. प्रयाण काले ते भ्रोर मध्ये प्राण मावेश सम्यक, 8वा अध्याय तुम्ही आर्चरण धूम्र मार्ग पाहून घ्या. 17व्या वर्षामध्ये पोहोचलेत, देह ठेवायचा आहे, पण एक शंका बाकी होती. त्या शंकेचं समाधान मिळण्याकरता थांबले होते. जर त्या शंकेचं समाधान मिळालं नाही तर मला पुन्हा जन्माला यावे लागेल. तेवढे एका शंकेकरता ही शंकेचं समाधान कोण करील वाट बघत होते. 17 वर्षापासून जवळजवळ 70 वर्ष वय झालं, वाट पाहत होते माझ्या शंकेचं समाधान मला कधी मिळेल. ऐका, आणि एक दिवस स्कॉटवरती बसले होते पुण्यामधून प्रभावतीताई आणि भाऊराव आठवले, दोन साधक त्यांना भेटण्याकरता गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर ऐका, तिथं गेले गेल्याच्या नंतर त्या प्रभावती ताईंनी दोन अभंग म्हणून गायले. आ दोन अभंग माऊलींचे त्यांनी रमण महर्षींच्या समोर शिंदे महाराज गायले. कोणते अभंग होते?
पहिलं दोघे काऊ कोकत आहे ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा. इथे भ्रमर शब्दाचा अर्थ वेदांताच्या नुसार जीव केला तर तू अवगुण टाक, काम क्रोधादी विकार टाक आणि सुस्वरूपाची ओळख करून घे. आणि ऋणु झुनु म्हणजे प्राणवायू जर केला तर तू खाली जाऊन कुंडली शक्तीला जागृत कर, असा पण असा विलक्षण त्यांना अर्थ सुचला. प्रभावती ताईंनी दोन अभंग गायले. ताडकर रमणवर्षी उभारले, विचारले हे गीत कोणाचे आहे, त्यांना म्हणता आलं नाही हे अभंग कोणाचे आहेत, हे गीत कोणाचे आहे. त्यांनी सांगितलं माझ्या ज्ञानोबरांचे आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. ते म्हटले यांचं संस्कृतचं काही वाङ्मय आहे का, ते म्हटलं यांचं संस्कृतचं काही वाङ्मय नाही. रूमवरती गेल्यानंतर अचानक क्लिक झालं. अमृत अनुभवामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतचे 5 श्लोक लिहून ठेवलेले आहेत. ताबडतोब पेन आणि वही घेतले, सन 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 ते सगळे श्लोक लिहून काढले. धावत पळ त्या रमण महर्षीजींच्या जवळ गेल्या आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवाच्या सुरुवातीलाच 5 श्लोक संस्कृतमध्ये लिहिलेत. रमण महर्षीने श्लोक समोर घेतले, संस्कृतचं नॉलेज होतं. श्लोक समोर घेतले, ऐका. जी व्यक्ती देह ठेवत नव्हते का शंके करता, 70 वर्ष लोटले तरी ती देह ठेवत नाहीत, जवळजवळ 53 वर्ष झाले देह ठेवायला तयार नाहीत इनलाइटेड झाल्याच्या नंतर. शब्द वाचायला सुरुवात केली. द्रोणाचार्य सगळ्यात ग्रेट गुरु आहेत पण शिष्याच्या बाणाने मरताय हे केवढं दुर्दैव असेल, कारण अधर्मी माणसाचा आश्रय केला. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रमावं तेच भगवान श्रीकृष्ण शिष्याला सांगतायत गुरुवरती बांसोड. हे द्रोणाचार्यांचं जीवन आणि आपल्या गुरूंचं वर्णन करता करता त्यांना मोठं म्हणता म्हणता विश्वात्मक बनलेले माझे ज्ञानेश्वर महाराज जगातले सगळ्यात ग्रेट सायंटिफिक संत आहेत. किती विलक्षण ताकद माझ्या ज्ञानेश्वर महाराजांमध्ये. आता विश्वात्मके देवे, मग मी सगळं धर्म संकीर्तन पूर्ण केलंय आणि विश्वात्मक देव म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराज करताय. विश्वात्मक का म्हणतायत त्याचं कारण आहे एवढं दिव्य कार्य केलंय आणि समोर गुरु असताना गुरूंचं नाव घेऊ नये. मला वाटतंय हा अभंग किरण महाराज गुरु समोर न असताना लिहिला असणार आहे. सकळे तीर्थे निवृत्तीचे पायी, हा साधकाला उपदेश, मनाला उपदेश करताना हा अभंग लिहिला. पण निवृत्तीनाथ समोर, निवृत्तीनाथ महाराज समोर असतील असं नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक शब्द वापरला. का विश्वात्मक? माऊली म्हणू शकत होते ना, आता श्री निवृत्ती देवे येणे वाघयज्ञे तोषावे. तिथं विश्वात्मक का म्हणतात माऊली? माऊली निवृत्तीनाथ का म्हणत नाही? आता श्री निवृत्ती देवे म्हणू शकत होते, म्हणले नाही. समोर गुरु आहेत, अनादर होईल. शास्त्र सांगते 5 जणांचे नावं घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये, वडिलांचं नाव घेऊ नये, स्वतःचं नाव प्रौढी रूपाने घेऊ नये. मी केलंय म्हणून घेऊ नये, शास्त्र सांगतं. मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये आणि पत्नीचं नाव घेऊ नये. पत्नीने पतीचं घेऊ नये, पतीने पत्नीचंही घेऊ नये. पण काळ आता सध्या इतका बदलला, आता त्याला आपण तरी काय करणार? काळ खूपच बदलला. आता हे शांतारामची मला वाटतं तुम्ही मुंबईला राहतायत, बरोबर? मुंबई पुण्यामध्ये कल्चर थोडंसं बदलत चाललंय. वी आर नॉट मॅरिड कपल, वी जस्ट लिव्ह टुगेदर. लिव्ह इन रिलेशनशिप सारखी पद्धती पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हाय सोसायटीत यायला लागली. कलंक आहे. ज्या दिवशी भारतीय संस्कृती कुटुंब व्यवस्था नष्ट होईल त्या दिवशी भारतीय संस्कृती नष्ट होईल. माता भगिनी होऊ द्या ना, थोडेसे वादविवाद झाल्याने काय अडचण आहे, समजून घेऊयात एकमेकांना. पण डायरेक्ट कोर्टामध्ये पत्नी पतीच्या विरोधामध्ये हे आज काय मोठमोठाले प्रकरणं कोर्टामध्ये तुटण्यासाठी आहो, प्रपंच तुटायला लागले. बरं, तुटल्याच्या नंतर काय, तुमचं फ्युचर काय, यांचं फ्युचर काय आहे? हे यांना तोडून तुम्हाला वाटतंय दुसरं जवळ केलं तिथं समस्या नाहीत का? आहेत. मग ह्याच समस्या ठीक करा, समजून घेऊयात, इगो कमी करूयात. एखाद्याने समोरून शिवी दिली ना आपल्याला, अरे वा छान शिवे द्यायला लागला, कुठं शिकलास? एवढं फक्त म्हणा, नाही त्याने तुम्हाला दंडवत घातला ना मला विचार. सध्या इतका ट्रेस आणि ताणतणाव इतक्या टोकाच्या भूमिकेवर गेले. शास्त्र सांगतंय पत्नीने पतीचं नाव घेऊ नये. मला वाटतंय या भैरव गावामध्ये एकही माता भगिनी अशी नसेल की ती आपल्या पतीचं नाव घेत. स्वप्नील दादा कुठं बसलेत, बरोबर बोलताय ना? मी बंटी मुंबईला कार्यक्रमाला गेलो, देशमुख महाराज जिथे व्याजी व्यवस्था होती घरात पाऊल ठेवल्याबरोबर आतमध्ये त्यांनी आवाज दिला साहेबांनी, कल्लू महाराजांना पाणी आण. आतून आवाज आला, अंथे उल्लू. मी म्हटलं कल्लू उल्लू काय प्रकार आहे साहेब? पाणी घेताना विचारलं अण्णा साहेब हे कल्लू काय प्रकार? ते म्हटले महाराज तिचं नाव कल्याणी आहे म्हणून मी तिला प्रेमाने कल्लू म्हटलो. म्हटलं हे माझ्या लक्षात आलं, पण ते उल्लू काय प्रकार आहे? ते म्हटले माझं नाव उल्लास आहे, उल्लास. ती मला प्रेमाने म्हटलं चलो द्या तुमचं कल्लू उल्लू.
इतकी संस्कृती बदलून टाकली आपण, मिस्टर आणि मिसेस म्हणायला लागलो आपण. अहो मिस्टर आणि मिसेस, हे मिस्टर आणि मिसेस हे आपले शब्द नाहीत, संस्कृतचे शब्द नाहीत. संस्कृतचे शब्द काय आहेत? नवरा बायको, बरोबर. ते मराठी भाषेतले संस्कृतचे शब्द पती आणि पत्नी. किती गोड शब्द आहेत. मिस्टर कोणाला म्हणतात? ज्याला माहितीच नाही आपली पत्नी कोणती आहे, त्याला युरोपमध्ये त्या पठ्ठ्याला म्हणतात मिस्टर. आणि जिला माहितीच नाही आपला पती कोणता आहे, तिला तिकडे बिचारीला काय म्हणतात? मिसेस. या उद्यापासून मिस्टर आणि मिसेस. मिस्टर म्हणण्यामध्ये सुशिक्षितपणाचं लक्षण आहेत का? त्या शब्दामध्ये काय अर्थ दडलेत हे जर आपण लक्ष. पती म्हणा ना, हे माझे पती आहेत. किती गोड शब्द आहे. मी बीडला कीर्तनाला गेलो सुरेश भारत, तिथं एक आजी फेटेवाल्या बाबाला घेऊन आल्या, म्हणजे आपल्या पतीला. ते म्हटले हे माझे मिस्टर आहेत. म्हणलं तुमचं शिक्षण काय? काहीच नाही म्हटले, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. मग माते म्हटलं पती म्हण ना. पती किती गोड शब्द आहे. पत्नीला सौभाग्यवती, काय गोड शब्द आहे. पत्नी धर्म पत्नी, काय गोड शब्द आहे. शब्दाकडे थोडेसे लक्ष देत राहा. माऊली ज्ञानेश्वर महाराज तिथं समोर निवृत्तीनाथ महाराज अनादर होईल. श्लोक आहे आत्मनाम गुरु नाम नामाती कृपणस्य श्रेयस कामन गृह ज्येष्ठापत्य कलत्रयो. पाच जणांचे नाव घेऊन या श्लोकामध्ये प्रतिपादन केले, निवृत्तीनाथ महाराजचा अनादर होईल. आणि म्हणून माऊलींचं नाव किती तोलामोलाने आपल्या गुरूंचं वर्णन करतात. आता विश्वात्मके देवे, काय वर्णन. अहो ज्ञानेश्वरी मधून निवृत्तीनाथ महाराज बाजूला केले, ज्ञानेश्वरी शून्य आहे. एवढं विलक्षण गुरु शिष्याचं प्रेम ज्ञानेश्वरी मध्ये पाहायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल या विश्वामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. सगळे तीर्थ माझ्या गुरूंच्या पायावरती आहेत हे माऊलींनी वर्णन करावं. केवढं धाडस आहे ज्ञानोबारायांचं. अहो माऊली निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले नसते, वारकरी परंपरा तुम्हाला पाहायला मिळाली नसते, माझ्या ज्ञानोपरायला सोपान काकाला मुक्ताबाईंना घडवलं, ते उपकार निवृत्तीनाथ महाराजांचे आहेत. माऊलीने पाया रचला, पण ताकद सगळी गुरूंची आहे, कारण माझ्या गुरूंनी मला हे सगळं दिलंय. विश्वात पहिल्यांदा बोलणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. अहो अधिकार आपल्या गुरूंबद्दल बोलताना चला अमृत अनुभवाकडे. माऊली सांगतायत काय अधिकार आहे माझ्या गुरूंचा. भगवान शंकराने समाधीत जाताना माझ्या गुरूंना आज्ञा विचारावी. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, जीवपणाचे नेत्रासे यावया आपुलिया दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशिया ते. म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथा ते. एवढं वर्णन अमृत अनुभवामध्ये माऊलीने निवृत्तीनाथ महाराजांचं करावं. केवढी विलक्षणता आहे. आणि हे म्हणा तू तिथे बुडी घेई घेई केलं तर उपदेश येतोय, आणि देई म्हटलं तर पांडुरंगाला मागणी आई देवा. निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती माझ्या मनाला बुडी देई हे पांडुरंगा. आणि खाली नवलपाई केले तिथं ती पांडुरंगाकडे सुद्धा मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. विठ्ठल 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 विठ्ठल. 3.5 कोटी तीर्थ, विशेषत्वाने 3 तीर्थाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं वैदिक परंपरेमध्ये. जंगम तीर्थ आहे, स्थावर तीर्थ आहे आणि मानस तीर्थ आहे. जंगम तीर्थ सोडून द्या, जंगम तीर्थ स्थावर तीर्थामध्ये आपले नद्या ज्या वाहतात त्या स्थावर तीर्थामध्ये मोडतात. अहो काय विलक्षणता आहे नदीमध्ये. वारकरी संप्रदायाची दिव्यताची इतकी विलक्षण आहे. केवळ चंद्रभागेला आपण डोळा भरून पाहिलं तर जगातल्या सगळ्या स्नान केल्याचं पुण्य मिळतं. चंद्रभागा डोळा देखिलिया अवघे तीर्थ हरती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखिलिया चंद्रभागा डोळा देखिलिया. चंद्रभागा डोळ्याने पाहिल्याच्या नंतर जगातले सगळे तीर्थ घडतात. स्थावर तीर्थ, जंगम तीर्थ आकाशातले, मानस तीर्थ लक्षामध्ये घ्या. सत्य तीर्थम क्षमा तीर्थम तीर्थम इंद्रिय निग्रहम. शास्त्रामध्ये श्लोक आलाय, सत्य तीर्थ आहे, दान तीर्थ आहे, दम तीर्थ आहे, इंद्रिय निग्रह तीर्थ आहे, आर्जवता तीर्थ आहे, क्षमा तीर्थ आहे, ज्ञान तीर्थ आहे, ब्रह्मचार्य तीर्थ आहे, दान तीर्थ आहे, तप तीर्थ आहे, व्रत तीर्थ आहे. जवळजवळ 36 तीर्थ सांगितलेले आहेत. हे तर सोडून द्या, 3.5 कोटी तीर्थ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती आहे. म्हणून हे म्हणा त्यांच्या चरणाचा आश्रय कर. तीर्थ शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, तीर्थ शब्दाचा अर्थ आहे नाम, तीर्थ शब्दाचा अर्थ आहे
व्रत तीर्थ शब्दाचा अर्थ आहे, दान तीर्थ शब्दाचा अर्थ आहे, आजचे योग कोणताही अर्थ घ्या, सर्वांगाने सगळेच अर्थ ज्यांच्या चरणावरती डोकं ठेवल्याच्या नंतर मिळतात ते निवृत्तीनाथ महाराज विश्वातले सगळ्यात ग्रेट गुरु आहेत. किती ग्रेट गुरु आहेत! विठ्ठल 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 विठ्ठल. किती ग्रेट आहेत निवृत्तीनाथ महाराज! काशी माहिती सगळ्यांना? काशी कोण कोण जाऊन आलं काशीला? अण्णा तुम्ही जाऊन आले काशीला 10 वेळा? काय भाग्यवान आहे अण्णा, तुम्ही चोरून नाही नेलं तुम्हाला तिकडे कोणी एवढे गोड हार्मोनियम वाजत. आता कॅरिडर तयार झाला आहे. आता मी दिवाळीच्या वेळेस 1 महिना माझ्या गुरुकुलमधले 20 मुलं घेऊन विमानाने गेलो होतो. तिथं संस्कृतचा कोर्स होता. 8 राज्यातून पहिला नंबर, माझं सद्भाग्य माझ्या शिष्य लोकांमध्ये पहिला नंबर भेटला. गुरुवरे जंगले महाराज शास्त्रीजी, त्यांचा अमृत महोत्सव आहे. शिवरात्री दिवशी डोंगरगणला आपण जर आलात तर मत भाग्याची गोष्ट, न भूत न भविष्यत असा कार्यक्रम. काशीमध्ये ज्यावेळेस दिंडी गेली, मुद्गलाचार्य काशीतले सगळ्यात प्रकांड विद्वान, इतके ग्रेट सत्पुरुष, का त्यांच्या आज्ञेने तिकडे सगळे विद्वान लोक त्यांच्या शब्दाला पाळत होते. मुद्गलाचार्य सगळ्यात ग्रेट. यज्ञ करायचा ठरला, मणिकर्णिका घाटावरती मोठा यज्ञाचं संगोपन झालं, नियोजन झालं. तो यज्ञ करताना अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा म्हणून ते निर्णय घेत आहे ना, कारण प्रत्येक जण विद्वान बसलाय. जसं आज टाळकऱ्यामध्ये सगळेच जण ग्रेट आहेत, नेमकं विशाल महाराज कोणाला कोणाचं नाव घ्यावं, रामदास महाराज कोणाचं नाव घ्यावं लक्षात येत नाही लवकर. ही सगळेच मंडळी एवढे ग्रेट पद्धतीने उपस्थित आहेत. मग तसं ते म्हटले अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा, ते म्हटले अग्रपूजेचा मान एक काम करा, ही हत्ती नाही, ही फार सुंदर आहे, ही ज्या गळ्या ज्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पित करील त्याला अग्रपूजेचा मान द्यायचा. तिथं बसलेल्या एका पंडिताला ती हत्तीन अग्रपूजेचा मान देणार ना, गळ्यामध्ये हार टाकीना, काय करायचं? तिचा कानावरती ध्वनी आवाज आला, पांडुरंगाच्या भजनाचा आवाज तिच्या कानावरती पडला. कोण आले? अहो ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, कबीर महाराज, सगळी संत मंडळी काशीमध्ये दिंडीच्या माध्यमातून प्रदक्षिणा करताना मणिकर्णिका घाटकाच्या घाटाच्या जवळ आले. हत्तीन धावत पळत जवळ गेली आणि जवळ गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराजांना पाहिलं. तो गळ्यातला हार तिने निवृत्तीनाथ महाराजांच्या सोंडेतला हार निवृत्तीनाथ महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला. दोन्ही गुडघ्यावरती ती हत्तीन खाली नतमस्तक या वारकरी संतांच्या चरणावरती झाली. आणि ज्यावेळेस ती नतमस्तक झाली, मुद्गलाचार्य धावत पळत आले, हे कोण आहेत म्हणून विचारले की ह्या हत्तीने तुम्हाला हार गळ्यामध्ये घातला, नक्कीच तुमचा अधिकार फार मोठा आहे. साष्टांग प्रणिपात माझ्या निवृत्तीनाथ महाराजांना काशीमध्ये केला. अहो काशीने निवृत्तीनाथ महाराजांना आग्रेचा अग्रपूजेचा मान द्यावा. आणि निवृत्तीनाथ महाराज यज्ञाच्या जवळ आले आणि जो यज्ञामध्ये पुरोडांश भाग टाकायचा होता त्यांनी तो भाग टाकताना तिथल्या काही ब्राह्मण विद्वानांनी आक्षेप घेतला, हे संन्याशाची मुलं आहेत आम्ही ऐकलेत, आणि यांना तुम्ही अग्रपूजेचा मान देतात, अजिबात नाही, हा अधिकार त्यांना देता येणार नाही. मुद्गलाचार्य सगळं समजून सांगतायत, न तो कौतूहलम असं वर्णन पण करतायत, हे कुतू सामान्य कौतूहल आहे का? श्री निवृत्ते हे असंबद्धम मुद्गलाचार्याने श्लोक लिहिले. आणि माऊलींचं वर्णन करताना त्यांनी मुद्गल संहितेमध्ये सगळे श्लोक टाकले. पण त्यांनी सांगितलं एवढा मोठा अधिकार यांचा आहे, वादविवादामध्ये हातामध्ये पुरोडांश असाच घेऊन निवृत्तीनाथ महाराज यज्ञाच्या शेजारी उभा आहे. आणि वादविवाद चाललाय या नागरपूजेचा मान पुरोडांश टाकू द्यायचा का नाही एवढ्या अवकाशामध्ये. ऐका, यज्ञामधून साक्षात काशी विश्वेश्वरनाथ महाराज प्रगट झाले. प्रगट होऊन हातातला प्रसाद सेवन केला आणि पुन्हा अग्नीमध्ये गुप्त झाले. हे तमाम सगळे विद्वान बघतायत आणि अक्षरशः लटलट लटलट कापून जातात की साक्षात विश्वेश्वराने निवृत्तीनाथ महाराजांचा सन्मान करावा. अहो काशीमध्ये पण पंडितांनी माऊलींना स्वीकारावं, निवृत्तीनाथ महाराजांना स्वीकारावं, हे विशेष नाही. त्या काशीकरांचं महद अनंत जन्माचं पुण्य त्यांना निवृत्तीनाथ नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं मुक्ताईंचं दर्शन झालं, हे त्यांचं सगळ्यात मोठं पुण्य आहे. मंदिरामध्ये आले, तुम्ही मोठे चमत्कार केलेत आम्ही ऐकलेत. म्हटले हा नंदी माऊली, तुमच्या गुरूंचा अधिकार आम्हाला कळाला, पण माऊली तुमचा अधिकार काय आहे? आम्ही ऐकलंय तुम्ही रेड्याच्या मुखामधून वेद बोलवलाय, भिंत चालवली, या सगळ्या गोष्टी, तुमचा अधिकार आम्हाला पण सिद्ध करून दाखवा. हे समोर जो नंदी आहे तो नंदी म्हटले गवत खाऊ घाला, ताबडतोब गवताची पिंडी आणली. पिंडी माहिती ना इकडे काय? इकडे जुडी नाही बाबा, ती जुडी मिथीची असते. मग जुडीच म्हणतात गवताच्याला.
तांदळाच्या याला तिला जुडी नाही म्हणत ना तांदळाच्या याला, त्याला काय म्हणतात? पेंडा. मग मला पिंडी पेंडा. अच्छा पेंडा, आमच्याकडे पेंडाच म्हणतात त्याला. आणि जुडी आपले मेथीची कोथिंबीरीची, त्याला पालक भाजी, त्याला जुडी म्हणतात. अरे मग तुमच्याकडे त्याला काय म्हणतात? मेथीच्या याला जुडी. अरे मग आपलं तुमचं सारखंच. माझं गाव पाथर्डी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यात. मग आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जातात, तुमच्याकडे? तुम्ही हसले म्हणजे मला वाटतं काही बदल आहे की काय. ती गवताची पेंडा जवळ आणला, म्हणले हे नंदीला खाऊ घाला. आता सगळे जण लक्ष देऊन ऐका. त्याचं तिथं गणपती मारुती आहे, नंदी आहे ना. काशाला गेलेत ना अक्षरशः नंदी पाहिल्याच्या नंतर डोळ्यातून आश्रू येतात, कारण त्या नंदीचं तोंड मस्जिदीकडे आहे. ह्या पठ्ठ्याचं नाव मी कीर्तनाच्या सुरुवातीला उगच नाही घेतलं. त्यांनी कॅरिडॉर बनवलाय, आता दोन बनवले, एक मुख्य काशी विश्वेश्वर मंदिराला आणि मस्जिदीच्या बाहेरून एक भव्य कॅरिडॉर बनवलाय. दोन कॅरिडॉर टाकले आणि मस्जिद कॅरिडॉरच्या आतमध्ये घेतले. कोणालाच आता प्रवेश बंद केलाय. आतल्यात कधी पाडल्या जाईल काहीच कळणार नाही. शिवलिंग आहे खाली साक्षात. मग त्या नंदीचं तोंड तिकडे आहे ही गोष्ट 1770 मध्ये हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या लक्षात आली आणि त्यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर संस्थापित केलं. आणि 800 किलोचं सोनं आज मंदिराला आहे, काशी विश्वेश्वराचे 800 किलो सोनं आणि ते मंदिर. आणि नंदी जो आहे मुख्य आपला, तो मस्जिदीकडे तोंड करून आहे. त्या नंदीचा किस्सा मी सांगतो. या नंदीलाच खाऊ घाला. माऊली तुम्ही खाऊ घालू शकतात का? अहो माऊली म्हटली ही गोष्ट माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. जर माझ्या गुरूंनी कृपा केली तर काय होणार नाही. शिगवण बाबा असतील, राम महाराज असतील, अहो आमचे आप्पा असतील, यांनी आशीर्वाद दिल्याच्या नंतर काय झालं नाही. अहो अशी माणसं अशी झाली आणि काय पूज्य बनली ती गावामध्ये, परिसरामध्ये एवढं मोठं कार्य केलं. माझ्या गुरुंनी जर सांगितलं तर माझ्या गुरूंचा अधिकार फार मोठा आहे. कोणाचा म्हणजे निवृत्तनाथ महाराजांचा. तेमणे त्यांचे जगातले सगळे तीर्थ त्यांच्या चरणावर. त्यांनी फक्त मला आज्ञा करू दे, मी या नंदीला सुद्धा खाऊ घालू शकतो. निवृत्तनाथ महाराजांकडे पाहिलं. निवृत्तनाथ महाराजांनी हो म्हणून तर त्या नंदीने मान वाकडी केली. मान वाकडी केली कशा करता? तो पेंडा खाण्याकरता. मग तो पेंडा खाण्याकरता मान वाकडी केली. ऐका, आजही त्या नंदीची मान वाकडी आहे. हा वारकरी संप्रदायाचा चमत्कार आहे. काशीमध्ये आजही तुम्ही काशीला गेला तर मान वाकडी आहे. ते निवृत्तनाथ महाराजांच्या आज्ञेने माऊलींच्या हातातला पेंडा खाण्याकरता. माऊली त्याच्या समोर धरत बसते नाही, फक्त गुरूंकडे पाहिले हो म्हणून तर त्यांनी मान इकडे फिरवलेली होती. हा काशी विश्वेश्वरामध्ये वारकरी संप्रदायाची ही दिव्यता आहे. मग तिथले चमत्कार अनेक घडले. मग एवढी योग्यता आणि हे म्हणा, तू जर निवृत्तनाथ महाराजांच्या चरणावरती गेला तर आता माझं भ्रांतीचं सगळं भ्रमण नष्ट होईल. अभंगाचं दुसरं चरण. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. 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 आता मी न करी.
सगळे तीर्थ माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती आहेत. माझ्या मनाने त्या चरणाचा आश्रय झाला, कारण संतांच्या चरणावरती जगातले सगळे तीर्थ येतात. तीर्थे तया ठाया इति पुनीत व्हावया, किंवा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आणि म्हणून आता माझं भ्रांतीचं भ्रमण थांबलं. जगत भ्रांती वेगळी, देह भ्रांती वेगळी. मी आत्मा आहे असून हे न म्हणता जीव मी देह आहे असं म्हणतो, ही देहभ्रांती आहे. सगळीकडे चराचरामध्ये परमात्म्याची व्याप्ती असून हे जगत आहे, हा परमात्मा नाही, ही सुद्धा देहभ्रांती आहे. या सगळ्या भ्रांती माझ्या नष्ट झाल्या. वृत्तीशी मार्जन केले असते. मार्जन म्हणजे झाडून घेणे, सममार्जन. म्हणून झाडणीला संस्कृतमध्ये सममार्जनी असं म्हणतात. सममार्जन म्हणजे झाडून पुसून मी माझी वृत्ती निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती लावली. याचा परिणाम झाला, मी तद्रूप अवस्थेला पोहोचलो. जीव जीव न राहता साधक उच्च अवस्थेवरती जातात, त्या एकाग्रतेला जातात. कोणते तरंग राहत नाहीत, समानता पाहायला मिळते. देह ब्रह्मरूप झाला. माझं भाग्य आहे मी निवृत्तीनाथ महाराजांच्या माझ्या मनाने आश्रय केला. हे कसं घडलं, देह एक रूप होण्याचं सामर्थ्य? माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हटले, एकार नऊ म्हणजे प्रलय काळामध्ये जसं सगळीकडे जलमय होऊन जातं, अगदी त्याच पद्धतीने घडलं. आणि मी ब्रह्मरूप झालो, देह माझा ब्रह्मरूप झाला. अभंगाचं तिसरं Ah
रायगड जिल्ह्यामध्येच, रायगड ठाणे दोन जिल्हे सोडले, हा आनंद मग पुन्हा महाराष्ट्रात कुठे, हा मागचा काय नाचत आहेत इकडे सगळे सुंदर मंडळी एक सारखा तालदर धरा बरं थोडस. आता लक्षात यायला लागले इस्कॉननी थोडस वेडे वाकडे नाचवले तर त्यांनी युरोपचे जेवढे 50 राष्ट्र आहेत त्याच्यातल्या 33% लोकांनी 33% लोकांना हिंदू धर्मात घेतलं त्यांनी. हे जर पावले त्यांच्या लक्षात आल्या ना 2025 जाऊ द्या. फक्त फोन येणार किरण महाराजांना, मोरे महाराज 5000 टाळकरी 5000 पखवाद वादक पाहिजेत, विमान कुठे उतरायचे सांगा फक्त, असं विचारतील तुम्हाला. तुम्ही सांगायचं आपले गपकी पंचक्रोशी भार मोठी आहे. ही जर टीम तिकडे गेली ना तर शेजारी जाऊ नका. शेजारी म्हणजे अण्णा लक्षात आलं का? नाही अण्णाला देऊ पाठवणार आपण तिकडे, काय अडचण नाही. एवढी विलक्षणता संतांची फिलॉसॉफीज ग्रेट आहे. महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज द लँड ऑफ संत, इट इज द लँड ऑफ ग्रेट वॉरियर, शूर आणि वीरांची भूमी आहे. त्यातला आपला रायगड जिल्हा तर इतका विलक्षण आहे. 3 लाख घेऊन आला होता, 3 लाख आग्र्यावरून घेऊन आला होता नतद्रष्टा दृष्टा, त्याच्या नावाने जिल्हा होता आता नाही हे लक्षात घ्या जरा हसा मोकळ्या मनाने. हा त्याच्या नावाने जिल्ह्याचं नाव, त्याने आमच्या आबरू लुटल्या, त्याने किती लोकांना मारलं, किती झोपलेलं आहेत आपण. म्हणून थोडेसे मी अगोदर बोललो आताशी डोळे चोळे आहेत, उठलेत पण अजून डोळे चोळत आहेत. हे जर खरे होऊन उभा राहिले ना महाराज, भारताला विश्वगुरु होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. एवढी भारताची विलक्षण ताकद आहे. भारत अस्माकम जननी स्वर्गादपी आगरीसी, भारत इज माय मदर, इट इज अ ग्रेटर दॅन द पॅराडाईज. विश्वगुरु ताम करवाम, वी शाल मेक इट विश्वगुरु, जन्म सफलताम विंदाम. निस राम मंदिर झालं याच्यावर थांबू नका, अजून हिंदू राष्ट्र करायचंय आणि हिंदू राष्ट्र करून याच्यावरही थांबू नका. पुन्हा भारताला विश्वगुरु बनवल्याशिवाय आपण, आणि ते बनल्याचं, ते विश्वगुरु बनल्याचं सौभाग्य याची डोहळा याची देही या आपल्या पिढीला लाभावं, एवढीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. एकार्णव झाल्याच्या नंतर, जलप्रलय झाल्याच्या नंतर तरंगही नाही आणि काहीच नाही, सगळीकडे पाणी समानतेने आहे. तसा माझा देह ब्रह्मरूप झाला म्हणजे चराचरा तो व्याप्ता ही अनुभूती मला आली. एवढी माझ्या गुरूंचं सामर्थ्य, एवढी माझ्या गुरूंची दिव्यता आहे. पांडुरंगा तू काय नवल केलं, काय दिव्यता तू मला दिली, अहो हे घटित नवल परी घडलं आणि मला हा साक्षात्कार प्राप्त झाला अभंगाचा शेवटचा. देवी वरो नवल पैकी Thank you.
देवी वरू विठ्ठले नवल पै केले तारू हरपले मृग जळी. पांडुरंगाने अशी विलक्षण नवल माझ्या जीवनामध्ये घडवलं की माझे नाव जसे एखादी पाण्यामध्ये नाव हरवावी तसंच माझं हात स्वस्वरूपाला मी पोहोचलो सगळ्याचे झालं. इथं बाप रुखुमा देवी वरू हा शब्द मौली ज्ञानेश्वर महाराज वापरतात. हरिपठामध्ये ज्ञानदेव म्हणे, इतरत्र ज्ञानदेव म्हणे आणि बऱ्याच ठिकाणी बाप रुखुमा देवी वरू आहे. 16 वर्ष कंप्लीट झाले ज्ञानेश्वरी पूर्ण लिहिली तोपर्यंत ज्ञानदेव म्हणे हे संबोधन माऊली वापरत होते. इथून पुढे आता समाधी घ्यायची, पण परत निवृत्तीनाथ महाराजांकरता 2 वर्ष, सोपन काका करता 2 वर्ष, मुक्ताबाई करता 2 वर्ष, असं 6 वर्ष पुढे थांबावा लागलं. म्हणून 22 वर्ष कंप्लीट होत तेव्हा 6 वर्षात जी रचना झाली तिथं बाप रुखुमा देवी वरू 3 अर्थ आहेत. माझे वडील विठ्ठलपंत, माझी आई रुखुमिनी, रुखुमिनी रुखुमा तिचा वर तो माझा बाप. वडिलांचं स्मरण बाप रुखुमा देवीवर कुळ पण लागत. वडिलांच्या स्वाभिमानाचं विशेषण संबोधन माऊली वापरतात 1 अर्थ. बाप पांडुरंग आहे बरोबर, विठ्ठल बाप माये चुलता रुखुमिनी आणि वर त्यांचा तिचा वर आहे म्हणजे तिचा पती आहे. पांडुरंगाचंही स्मरण त्या संबोधनामध्ये आलं. आणि आता पुढची गंमत आहे का, माऊली नाथ परंपरेतले तांत्रिक पद्धतीने आणि प्रचंड जगातले योग्यांचे गुरु होते. योगी शब्द आला की कुंडलिनी शब्द, हा शब्द कुंडलिनी शक्ती हा शब्द आलाच. मग जर आपण योगशास्त्राकडे जर गेलो वेदांत शास्त्राकडून, तर योगशास्त्रामध्ये कुंडलिनी शक्तीचं विशेष वर्णन आहे. मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनहत विशुद्धी आज्ञा सहस्रसा चक्रापर्यंत ती कुंडलिनी शक्ती जागृत होते. जसं माशी व्याली घार झाली देखुनी मुक्ताही असली म्हणजे कुंडलिनी शक्ती व्यापक झाली. मुंगी उडाली आकाश, मुंगी म्हणजे कुंडलिनी शक्ती. आणि ती आकाश आली म्हणजे सहस्रसार चक्रापर्यंत आली आणि तिने गेले सूर्याशी म्हणजे तिने प्राणाला कंट्रोल केलं. ही योगातल्या प्रक्रियेने अर्थ. आणि मुंगी शब्दाचा अर्थ माया केली, तिने सूर्याला गेलं म्हणजे ब्रह्माला आच्छादित केलं, जगतरूपी पुत्र दाखवला, वांझे पुत्र प्रसवला. पाठीमागे या. बाप म्हणजे प्राणवायू, बाप शब्दाचा अर्थ आहे प्राणवायू योग प्रक्रियेने. रुखुमा म्हणजे कुंडलिनी शक्ती आणि दे विवरु म्हणजे मूलाधार चक्रापासून वरती जाण्याकरता विवर दे आणि साधकाला इनलाइटेड अवस्थेवर घेऊन जा. हा बाप रुखुमा देवर शब्दाचा 3रा अर्थ. अजून सांगू का? नको, आता माझी वेळ संपत आली. एका शब्दामध्ये किती विलक्षणता आहे. बाप रुखुमा देवर विठ्ठले नवल केले, ह्या पांडुरंगाने असं काही नवल केलं की माझं जीवन बदलून गेलं. माऊली अनुभवात्मक वर्णन करतात हे कसं घडलं. तारू हरपली मृगजळी, मृगजळ माहिती आहे ना, मृगजळ उन्हामध्ये रखरत्या उन्हामध्ये तुम्ही रस्त्याने चालला आणि खाली जर खाली वाकून रस्त्याकडे पाहिलं तर लाटा, पाण्याच्या लाटा दिसतात, त्याला म्हणतात मृगजळ. त्या असतात नसतात. माऊली म्हणतात त्या पाण्यामध्ये नाव म्हणजे तारू, तारू म्हणजे नाव. मला वाटतंय शांतारामजी जहाजामध्ये काम करतायत बरोबर ना, जहाज लुटून द्यायचं काम तुमच्याकडे पाण्यामध्ये, मान हलवताय हो, बुडलं तर नाही बुडत ना, किती मोठमोठाले जहाज असतात. या आता तर सोडा, जपानी आणि चायनीज लोक 2000 वर्षापूर्वी भारताकडे येत होते तक्षशिला नालंदा सारख्या विश्वविद्यालयात शिकायला. ते वर्णन आहे त्यांचं की 7-7 मजली भारताचे जहाज विदेशात जात होते. काय टेक्नॉलॉजी होती विकसित. कोणार्कला आपण सूर्य मंदिर बांधलं, ते मंदिर इंग्रजांनी त्याचा कलश पाडला, मॅग्नेट होतं वरती, ते मॅग्नेट त्यांचं होका यंत्र दिशा चुकवायचं इंग्रजांच्या जहाजाची आणि ते दुसरीकडेच निघून जायचे. म्हणजे ते शत्रू सुद्धा आपल्याकडे आला नाही पाहिजे ही टेक्नॉलॉजी होती. त्यांनी ते मंदिराचा कलश पाडून टाकला आणि काही टन त्याच्यातलं मॅग्नेट नष्ट करून टाकलं. आजही सूर्य मंदिर तिथं अशा अवस्थेत पडलंय. आता त्याला पुरातत्व खात्याने चांगला हे केलं या पाठीमागे. हो, मग तारू म्हणजे मृग. आता मृगजळ शुद्ध नाही, त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये माऊली म्हणतात नाव हरवली. आता हे कसं, ते म्हणजे तसंच घडलंय, सगळं अघटितच घडलं. आणि हा अघटित महिमा आपल्या श्री गुरूंचा माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तेथे बुडी देई माझ्या मना, देई म्हटलंय मनमध्ये गॅप गेला, मनाने बुडीही घेतली. कुठं? निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावरती.
आता चरण शब्दाचा अर्थ आहे सकलही तीर्थ निवृत्तीचे पायी, तीर्थ शब्दाचा अर्थ आहे तर जे यत त्रायते तत् तीर्थम, जे तारतय त्याला तीर्थ म्हणतात, नाम सुद्धा आपल्याला तारतय आणि म्हणून नाम तीर्थ आहे. माझ्या निवृत्तीनाथ महाराजांचं नाव घ्या, हे मना तू ते नाव घे आणि मी घेतलं म्हणून माझी भ्रांती नष्ट झाली, मी एकरूप झालो, माझा देह ब्रह्मरूप झाला. नामपर जरी केलं तरी अर्थ लागतो. आणि तीर्थ शब्दाचा अर्थ आहे जे तारतय ते जीवाला ज्ञान तारतय, नाही ज्ञानेन सदृश पवित्र मेह विद्येते, देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज, हे सुद्धा जीवाला तारणार आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांचा चरणाचा आश्रय म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा आश्रय आणि म्हणून हे तारतय हे किती विलक्षण आहे. जसं एखादी नाव पाण्यामध्ये लक्षात यावी, ती एकरूप व्हावी, अगदी त्याच पद्धतीने पांडुरंगाने कृपा केली आणि हे सगळं घडलं आपल्याही जीवनामध्ये. असंच भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना, आपले हे नाव श्री गुरूंच्या प्रेमामध्ये आणि या अलौकिक तत्वज्ञानामध्ये सम्मिलित व्हावी आणि या दिव्य तत्वज्ञानाने आपल्याला वरावं. मी जीव आहे या भ्रांतीपासून, मी ब्रह्म आहे या तीर्थरूप या तीर्थमय ज्ञानामध्ये आपण प्रविष्ट व्हावं, एवढ्याच करता हा आजचा एवढा भव्य दिव्य नाम सप्ताह, एवढ्याच करता आपली संत परंपरा, एवढ्याच करता हे सगळं अध्यात्म आहे. स्वस्वरूपाची ओळख होईपर्यंत मी ब्रह्म आहे कळालं, जगत जगत रूपाने राहता, हरी व्यापक सर्व काळ ही अनुभूती येते, एवढ्याच करता निवृत्तीनाथ महाराजांचं जीवन होतं, संतांचं जीवन होतं आणि त्यांनी ती दिव्य परंपरा आपल्याकडे दिली. हे होण्याकरिता त्या तिथपर्यंत जाण्याकरता काय केलं पाहिजे, काही करू नका, वरती हात करा फक्त, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होऊन जातील. करा वरती हात, वा क्या बात आहे. आपली नियोजित वेळ फक्त एक मिनिट माझ्याकडे. वरती हात केल्याने आपले फुफ्फुस ऍक्टिव्ह होतात. 3 मिनिट जर रोज वरती हात ठेवला आपण तर आपले फुफ्फुस ऍक्टिव्ह होतात, फुफ्फुस पूर्ण कार्यान्वित होतात, फुफ्फुसाचा व्यायाम होत नाही. वरती हात 3 मिनिटं रोज ठेवत चला, सगळेचे सगळे फुफ्फुस ऍक्टिव्ह होतील. इकडे 6000 छिद्र आहेत, इकडे 6000 छिद्र आहेत, 12000 छिद्राला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर रोज 3 मिनिटं हात वरती ठेवायचे. ओके, बरं. याच्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढवून रक्तभिसरण प्रक्रिया बॉडीमध्ये ब्लॉकेज सगळं नष्ट करायचं असेल, आरोग्य आपलं ठणठणीत करायचं असेल तर वरती हात करून जर टाळी वाजवली, आरोग्यशास्त्र सांगतंय, आयुर्वेद शास्त्र सांगतंय, जर तुम्ही रोज 300 टाळ्या वाजवल्या तर कोणाला ब्लॉकेज होणार नाही. काय इतकं विलक्षण वातावरण, 1.5 दिवसाकरता आपले ग्रामस्थ सगळं भजनी मंडळ महिला मंडळ एकत्र येऊन करतायत, हे संप्रदायाची दिव्यता. अहो, जिल्ह्याने लक्ष लावावं, इतका सुंदर कार्यक्रम आपण गावामध्ये निर्मित केला. वारकरी वारीमध्ये टाळी वाजवतोय, भजन म्हणतोय, तो आनंद होण्याकरता नाही, त्याला आनंद झालाय म्हणतो टाळी वाजवतो. वारकरी डज नॉट डान्स टू एक्सप्लेन जॉय, ही इज जॉयफुल, सो ही डान्स, सो ही किती महिने झाले? 4 महिने झाले. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो, त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. पांडुरंगांनी त्यांना जवळच बसवलंय, त्यामुळे त्यांचा उद्धार व्हावा आणि काय असे शब्द मी वापरणारच नाही, कारण फार मोठं कार्य त्यांचं होतं.
दिनेश दादा समोर आहे, त्यांच्या वडिलांचं पण कार्य फार मोठं आहे. पण हे सगळ्या अनुषंगाने तुम्ही सगळेजण उपस्थित झालात. गाव छोटा आहे पण उत्सव तालुक्याला लाजवेल असा आहे. माता भगिनी तुम्ही सगळ्याजणी उपस्थित झालात. तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर भारतीय संस्कृतीचं मूर्तिमंत स्वरूप तुमच्यामध्ये पाहायला मिळत. नाही तर आता कीर्तनाला आता सध्या मोठा प्रश्न होतोय. मंदिरात पाठीमागे न्यूज गाजली, देवदर्शन इथंच आपण सगळं. युरोपचे लोक साड्या वापरायला लागले, तिकडे कुंकू वापरायला लागले. आम्ही मंगळसूत्रही फेकून दिलं आहे, कुंकूही फेकून दिलं आहे. नवऱ्याला फेकून देऊ नका म्हणजे एवढं तरी बस. एवढी विलक्षण आपली संस्कृती आहे, किती जगाला सगळ्यांना कवेत घेण्याचं सामर्थ्य दिव्य तत्वज्ञानामध्ये आहे. म्हणून झालेली शिवतमा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. चार पाच मिनटं जास्त झाले हो त्यांना, जास्त झाले काय अडचण आहे. पण ही अडचण ह्या व्यासपीठाला नाही, अडचण शरीराला आहे. दोन तास किती ऐकणारा असेल, दोन तास फक्त 42 मिनिटं श्रवण करू शकतो, जास्त श्रवण करू शकत नाही. म्हणून ह्या ज्या वेळा ठरवल्या त्या आपल्या पूर्वजांनी फार गोड ठरवले. एक तास कीर्तन आणि दोन तास प्रवचन. उद्या महाप्रसाद घेतलो लक्षात येईल. झाले शिवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. वारकरी संप्रदायातलं मोठं वैभव दिनेश महाराज असतील, देशमुख महाराज असतील, सुरेश महाराज असतील आणि किरण महाराजांकडे मला वाटतं या परिसरातले सगळे काले तुमच्याकडे आहे. मॅनेजर आहेत ते, मॅनेज कोणती पोस्ट आहे बँकेमध्ये? असिस्टंट मॅनेजर कॉस्मॉस बँकेमध्ये. एवढी जबाबदारी सांभाळून एवढं संप्रदायातलं कधी वेळ मिळून अभ्यास करतात आणि अभंग पण असे निवडतात ना, एक तर कुटाकडे जातात, गोड गोड अभंग घेतात पण फार गोड व्यक्तिमत्व. आमची जास्त घनिष्ठता आता तुम्ही सगळेजण एकत्र आलात. गपकी पंचक्रोशीतले सगळीच मंडळी आली. या परिसरात खूप कार्यक्रम केले. रायगड जिल्ह्यात मी 2013 पासून कार्यक्रम करतो आणि सगळीच मंडळी आळंदीला रामदास मला तुम्ही सगळी मंडळी आलात, मला समाधान वाटलं. माऊलींना स्मरून मी म्हटलं एवढं काय टेन्शन घेता तुम्ही, पुढच्या वर्षी तुमची हक्काची स्वतःची जागा होईल. एक वर्ष फक्त तुम्ही भाड्याने राहिलात पण दुसऱ्या वर्षी माऊलींना प्रार्थना केली, माऊली ही जर एवढी गोड परमार्थिक माणसं आहेत आणि त्यांना आनंदीत स्वतःची जागा नसावी, काही चमत्कार माऊलींच्या भूमीमध्ये महाराज. तुम्ही जागाही घेतली आणि तुम्हाला येईपर्यंत 26x70 शेडही तयार झालं हे ज्ञानोबाराने स्वीकारल्याचा प्रसाद आहे. चलता चलता तिथं 4 मजली बिल्डिंगही उभा राहील आणि ती होणारच लवकर. किती मजली? 10 मजली. ते म्हणतात 1 मजला झाला तरी आमचं परमभाग्य आहे. 4 मजले असे टोलेजंग होतील की कधी चला आकडे. मी किती दिवस सांगा, तुम्ही सांगा मला. माझ्या तसं मी अगोदर सांगून ठेवलेलं आहे त्यांना, काम सुरू झालं कधी या घेऊन जा. याना दानशूर दात्यानं पुढे अहो आळंदीमध्ये वारीला गेल्याच्या नंतर आपल्याला हक्काचं माऊलींच्या दरबारात स्थान नसावं का? इंद्रांच्या काठावरती तुम्हाला जागा मिळाली, सिद्धबेटामध्ये जागा मिळाली, माऊलींचं वास्तव्य जिथं झालं. पण जवळजवळ 1 कोटीच्या पुढे खर्च येईल. पण दानशूर दाते असे की तुम्हाला 2 कोटी सुद्धा चालता चालता दिलेले लक्षात येणार नाही, होऊनही जाईल. वा जसं राम मंदिर झालंय आता तुम्हाला बाकीचे मंदिर व्हायला धर्मशाळा करायला अडचण नाही, नक्कीच होईल. मोकळ्या मनाने ती चळवळ उभा करा. हॉटेलला जेवायला गेल्याच्या नंतर 2000 रुपये आम्ही त्या मित्राला खाऊ घालण्यात खर्च करताय, तो देऊयात ना इकडे 2 रुपये वाचून. आणि शास्त्रही सांगतायत ना 100 रुपये कमवते 10 रुपये दान करा, दशांश भाग दान करा. 1 लाख रुपये असेल तर 10,000 रुपये वेगळे काढून टाकू वर्षभरातले, धर्मशाळेसाठी करू, एकत्र करून अशी भव्यदिव्य इमारत करू ना. आळंदीमध्ये अशी बिल्डिंग नसेल हा काय आळंदीकरांनी महाराष्ट्राने बघावं की घपकी पंचक्रोशीतील सतनाम वारकरी हरिओम सतनाम वारकरी मंडळातले जे भाविक आहेत अशी काही भव्य दिव्य धर्मशाळा त्यांनी आळंदीत बांधली. गडबड आहेत का जास्त? बजेट एवढं जास्त टेन्शन घेऊ नका, माऊली सगळं सांभाळून घेतील. माऊलींनी तुमचा स्वीकार केलेला ही गोष्ट ना करता येत नाही. झालेशिवा तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करतो. दोन्ही मृदुंगाचार्य खूप गोड मृदुंग वाजवला. संजय महाराज थोडीशी मस्कर, त्यांचं नाव फार ऐकून येईल, फार गोड साक्षात सरस्वती तुमच्या हातामध्ये खरंच. अहो तुम्ही बाजूला केली, ही टाळकरी 32-36 टाळकरी आहेत सर. तुमचं आडनाव एक तर रायगड जिल्ह्यात ह्याच गावात पाहायला मिळाले, कुठून आलात तुम्ही काही मला माहिती नाही. हो
पण आता तुम्ही एवढी सरस्वती मला सांगा, ही सगळी मंडळी बाजूला केली महाराज जयदंत महाराज, ही सगळी मंडळी बाजूला केली माता भगिनी, इथं मला काय करावं लागलं असतं बरं? हे जर नसतं टीम पखवाद वादक एवढे सगळे भव्य टाळकरी, तुमची नावं आले नाही म्हणजे नाराज व्हायचं नाही, मला काय करावं लागलं असतं? प्रवचन करावं लागलं असतं का नाही? मग इथं कीर्तन कोणामुळे? ह्या सगळ्या मंडळीमुळे. या इथंच नाही, उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा जतन केली उत्कृष्ट गाणाऱ्या वाजवणाऱ्या भजनी मंडळीने ही वारकरी परंपरा जतन केली. म्हणून कीर्तनकार जेवढा या व्यासपीठावर मोठा असतो त्याच्या 10 पट ही मंडळी मोठी असतात. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भारत देशाची दिव्यता लक्षामध्ये घ्या. भगवद्गीता इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. युरोपने भगवद्गीता कोर्समध्ये ॲड केली आणि आम्ही भगवद्गीता कोर्टमध्ये ठेवली. जरा कोर्टातून बाहेर काढा भगवद्गीतेला, कोर्समध्ये ॲड करा, तुम्हाला कोर्ट स्थापन करायची गरज पडणार नाही. एवढी दिव्यता भगवद्गीतेमध्ये आहे, एवढी विलक्षणता भगवद्गीतेमध्ये आहे. त्या तत्वज्ञानाकडे येऊया, भारतीय संस्कृतीला शरण येऊया. आणि हा भव्य दिव्य नाम महोत्सव कितवं वर्ष आहे? 46 वर्ष. थोड्या दिवसामध्ये तुमचा सुवर्ण महोत्सव येतोय. 50 वर्ष येत आहेत, मोजून फक्त 6-4 वर्षामध्ये तो महोत्सव येतोय. इतका भव्य दिव्य करूयात. 1.5 दिवसात थोडेसे वाढू पण यात, पण रायगड जिल्ह्याने उभ्या महाराष्ट्राने लक्ष लावावं. आतापासून वर्गणी सुरू करा की सुवर्ण महोत्सव करता, आतापासून सेपरेट वर्गणी कार्यकर्त्या करता द्यायला लागा. एखाद्याला अचानक पैसे आले असं तर द्या, आणि असा भव्य सप्ताह करा. उभ्या पंचक्रोशी काय महाराष्ट्राने लक्ष लावावं, एवढा भव्य दिव्य नाम सप्ताह करा. आणि आमच्या दिनेश महाराजाला शूटिंगला बोलून घेऊन या. एका दिवसाचा भैरड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भैरव गाव आपला अख्ख्या महाराष्ट्र, महाराष्ट्राच्याही बाहेर हेच व्हावं, हीच माऊलींच्या बजरंगचलीच्या चरणी प्रार्थना. उद्या आमच्या जय, नाव पण छान दिलं तुम्ही, जय हनुमान महिला मंडळ. हनुमंताच्या नावाने महिला मंडळ, वा त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उद्या आहे. जपून ठेवा आपल्या परंपरा, हीच परंपरा आपल्याला तारणार. झालेले शिवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. पूज्य किरण मार्गामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. तुम्हा सर्वांना विनम्र नतमस्तक, आपणना भावपूर्ण आदरांजली. जाता जाता एवढं सांगेल की गमकेंद्रात मी दिल को न बेकरार कर, शुभ जो राय सुबह के इंतजार कर, सबसे तो सब सजते लेकिन दूर जाते इस धर्म मंडप में आने के लिए, सबसे तो सब सजते लेकिन दूर जाते इस धर्म मंडप में वही आते, इस धर्म मंडप में वही आते जिसे बजरंग बलि हनुमान जी बुलाते, जिसे बजरंग बलि हनुमान ज्ञानेश्वर तुकारा नरवानी तुकारा नरवानी तुकारा Yeah.
पण शपथ खरं बोला. वा वा वा, काय ताकद आवाजामध्ये. सगळ्या आमच्या ताळकऱ्यांकरता एकदा जोरदार टाई. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल. बोली ले ले गुरे वेडे वाकुळे उत्तरे करा क्षमा राधा महाराज. नाही विचारिला महाराज. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने संप्रदायाच्या वतीने आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आज खरंच कीर्तनामध्ये असं काही रंग आळंदीकर मंडळी सगळे गायक वृद्ध आमचे गुरुजी मस्कर महाराज त्यांचे शिष्य अण्णा अतिशय नेत्रदीपक असा कार्यक्रम झाला. आणि तुमचेही आभार की तुम्ही शेवटपर्यंत हल्लत नाही आणि अजून पण हलत नाही. त्यांना वाटते अजून 10-15 मिनिट मला अभिमान आहे. सर्व आहेत, सर्वांमध्ये जाधव आहेत, मोरे आहेत, पण तुम्हाला कुठेही शेडी असे ऐकायला सुद्धा भेटणार नाही भैरवगावाशिवाय. म्हणून माझ्या अण्णावाचा मला अभिमान आहे. आणि तसेच आता जे आपले कीर्तनकार आहेत हरिदास महाराज, पारवे शास्त्री यांनी जे सुंदर त्यांच्या संस्कृत भाषेला उलगडा करून मराठीमध्ये जे ते सांगितलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. तसेच इथे सर्व जे मंडळी आली आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि इकडे जे टालकरी मंडळींच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये एवढी शोभा वाढवली त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने फूल न फुलाची पाकली म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ताबडतोब त्यांनी श्रीफल आणि शाल घेऊन उपरण घेऊन सर्वांचा सत्कार करायचं आहे. चला सर्वांनी घेऊन या, प्रत्येकाने घेऊन या. आणि याच्यानंतर आपलं कीर्तन संपल्यानंतर आज जागर म्हणून जे हनुमान